चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे 40 फूट उंचीवरून कंटेनर खाली पडल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात मुंबई बेंगळूर महामार्गावरील रावे येथील पुलावर आज सकाळी 8:15 सुमारास घडलाय. देहू रोड पोलीस या घटनास्थळी दाखल झाले असून पुलावर बघ्यांची गर्दी होतीये. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने कंटेनर निघाला होता. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे पवना नदीवरील समांतर पुलाच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेतून हा कंटेनर खाली पडला. या कंटेनर सोबत चालक रमेश विठ्ठल बुधावंत देखील खाली पडले. मात्र नदी पात्रातील पाण्यामुळे किरकोळ ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देहू रोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा कंटेनर काढण्यासाठी पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू आहेत.